हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज आपण पाहणार आहोत मायक्रॉन तोरण. मागील भागात आपण हे जे काम आहे ते पाहिलेलं आहे, पट्टीचं तोरण पट्टीचं जे काम आहे ते पाहिलेलं आहे मागील भागात. या भागात इथून पुढचं पाहायचं आहे. पहा फ्रेंड, स्टार्ट करूया. स्टार्टिंगला आपल्याला हा सेड लागणार आहे आणि या सेडचे हा पहिला कॉर्ड काढलेला आहे. 4 फूट 4 ही जी फुटपट्टी आहे 2 फुटाची, या पट्टीवर पूर्ण वेढा घेतलेला आहे आणि 4 फूट हा कॉर्ड घेतलेला आहे. प्रत्येक कॉर्ड 4 फुटाचाच घ्यायचा आहे आपल्याला इथून पुढे. लागेल त्या प्रमाणातच आपल्याला हे स्कॉर्ड काढायचे आहेत. 4 फुटाचे स्कॉर्ड घेतलेले आहेत आणि हा जो पहिला स्कॉर्ड आहे तो हे जे स्कॉर्ड आहेत ही जी पट्टी आपण तयार करून घेतलेली आहे. पट्टीचा हा जो हा जो पॉईंट आहे या पॉईंटमध्ये हा स्कॉर्ड टाकायचा आहे. दोन्ही टोक जुळवून घेतलेले आहेत आणि या ठिकाणी मध्य काढलेला आहे आणि पुढे आपल्याला हे जे स्कॉर्ड आहेत ते याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. हा सोडून दिलेला आहे, एक कॉर्ड टाकून घेऊयात. प्रत्येक कॉर्ड 4 फुटाचा घेतलेला आहे. या ठिकाणी आपला पहिला कॉर्ड टाकून झालेला आहे आणि या ठिकाणी आणखीन एक कॉर्ड बसत आहे. अर्थात या सेडचा आणखीन एक स्कॉर्ड या पॉईंटला टाकायचा आहे. टाकून घेऊयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला सिंगल स्कॉर्ड ठेवलेला आहे आणि त्याचा पुढचा हा जो पॉईंट आहे या पॉईंटमध्ये आपल्याला पुढचा स्कॉर्ड टाकायचा आहे. हा स्कॉर्ड आपण असे स्कॉर्ड टाकायचे आहेत आणि हे हा जो सेड आपण यूज करत आहोत या सेडने पॉईंट काढून घ्यायचे आहेत पूर्ण डिझाईनचे. आत्ता आपण 2 स्कॉर्ड आपले टाकून झालेले आहेत आणि पुढे आपल्याला हे जे 2 पॉईंट आपण काढलेले आहेत असे पॉईंट आपल्याला इथून पुढे काढायचे आहेत डिझाईनचे. हा पहिला पॉईंट झालेला आहे आणि पुढचा 1 2 3 4 5 1 2 3 4. हा जो पॉईंट आहे या पॉईंटपासून पुढे ही जी स्टेप आहे ती रिपीट करायची आहे आपल्याला. या पॉईंटला पुन्हा या ठिकाणी 1 2 3 4 1 2 3 4 पुन्हा ती स्टेप या पॉईंटला रिपीट करायची आहे. असे हे पॉईंट काढून घेऊयात आणि नंतर पुढचं पुढे बघूयात. पहा फ्रेंड, पुढे आपल्याला पुढचा सेड घ्यायचा आहे. हा जो सेड आहे या सेडचे स्कॉर्ड काढायचे आहेत आपल्याला आणि हे जे स्कॉर्ड आहेत तेही 4 फुटाचेच घ्यायचे आहेत आणि या पॉईंटपर्यंत 1 2 3 हा जो पॉईंट आहे या पॉईंटपर्यंतच आपल्याला हे स्कॉर्ड टाकायचे आहेत. टाकून घेऊयात. हा फ्रेंड, या पॉईंटला या ठिकाणी 2 स्कॉर्ड येल्लो सेडचे घेतलेले आहेत आणि या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 स्कॉर्ड या सेडचे टाकलेले आहेत गुलाबी सेडचे. आणि पुढे आपल्याला पुन्हा 4 स्कॉर्ड टाकायचे आहेत या पॉईंटला येल्लो सेडचे. असे स्टेप बाय स्टेप एंडपर्यंत करायचं आहे आपल्याला. हे मॅनेज करून घ्यायचं आहे. करून घेऊयात, नंतर पुढचं पुढे बघूयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला हे जे स्कॉर्ड टाकलेले आहेत ही पहिली डिझाईनचा पहिला पार्ट आहे हा आपला आणि इथून पुढे दुसरा पार्ट स्टार्ट होत आहे. आणि दुसऱ्या पार्टला या ठिकाणी या डिझाईनचा हा लास्ट पॉईंट आणि इथून पुढे पुन्हा 2 स्कॉर्ड या सेडचे या ठिकाणी टाकायचे आहेत आपल्याला. आणि पुढे पुन्हा ही स्टेप मॅनेज करायची आहे. आताच हे मॅनेज करत जायचं आहे स्टेप बाय स्टेप एंडपर्यंत आपल्याला हे मॅनेज करायचं आहे. किती स्टेप बसत आहेत ते नंतर पाहूयात. आत्ता आपण ते करून घेऊयात.
पहा फ्रेंड, या पॉइंटला आपल्या या ज्या स्टेप आहेत त्या 1 2 3 4 5 स्टेप मॅनेज करून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे हे मॅनेज केलेलं आहे. पुढे आपल्याला डिझाईनचं काम स्टार्ट करायचं आहे. पहा फ्रेंड, स्टार्ट करूया. स्टार्टिंगला हे जे स्कॉड आहेत कलरचे गुलाबी शेडचे, 2 2 स्कॉड घ्यायचे आहेत आपल्याला. आणि राईट हँड टाट स्लिप नॉट लावायचे आहे या पॉइंटला. राईट हँड टाट लेफ्ट साईड डावी बाजू हे जे डिझाईनचे आहे या ठिकाणी स्लिप नॉट लावून घेऊयात आपण पूर्ण. पुढचे 2 स्कॉड उचलायचे आहेत. पुन्हा राईट हँड टाट लेफ्ट साईड डावी बाजू हे जे स्लिप नॉट लावायचं काम आहे ते कम्प्लीट करून घेऊयात आपण पूर्ण. पूर्ण ही जी स्टेप आपण टाकलेली आहे या स्टेपमध्ये स्लिप नॉटचं काम करायचं आहे या राऊंडला. करून घेऊयात, नंतर पुढचं पुढे बघूयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपली स्लिप नॉटचा जो राऊंड होता तो कम्प्लीट झालेला आहे. फर्स्ट राऊंड कम्प्लीट आहे आपला. पुढे आपल्याला सेकंड राऊंडमध्ये जायचं आहे. सेकंड राऊंडमध्ये जाताना सेकंड राऊंड जसं आपण हा फर्स्ट राऊंड स्टार्ट केला तसाच सेकंड राऊंड करायचा आहे. फक्त हे जे 2 स्कॉड आहेत हे साईडचे पिंक साईडचे ते सोडून द्यायचे आहेत. आणि मधले हे जे 2 स्लिप नॉट लावलेले आहेत आपण त्याच्यामधले 4 स्कॉड उचलायचे आहेत. आणि सेकंड राऊंड असा करायचा आहे पूर्ण. आणि या ठिकाणी काम आपल्याला नंतर करायचं आहे. राईट हँड टाट सुरुवात उजव्या हाताने लेफ्ट साईड डावी बाजू हा जो सेकंड राऊंड आहे स्लिप नॉटचा टाट केलेला तो कम्प्लीट करून घेऊयात. याच्यानंतर पुढचे 2 स्कॉड उचलायचे 4 स्कॉड उचलायचे आहे सॉरी हे 2 आणि हे 2 4 आणि पुन्हा स्लिप नॉट लावायचे आहे या पॉईंटला. हा जो सेकंड राऊंड स्टार्ट केला आहे तो फक्त हे जे पिंक सेटची डिझाईन आहे त्या डिझाईनमध्येच आपल्याला हे काम करायचं आहे. येल्लो सेटच्या डिझाईनमध्ये आपल्याला काम करायचं नाही आहे. आत्ता आपण हा जो सेकंड राऊंड आहे टार्ट तो कम्प्लीट करून घेऊयात, नंतर पुढचं पुढे बघूयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला ही जी टेप आपण टाकली होती डिझाईनची ती कम्प्लीट करून घेतलेली आहे. फर्स्ट राऊंडला 1 2 3 4 स्लिप नॉट आलेले आहेत. सेकंड राऊंडला 1 2 3 स्लिप नॉट आलेले आहेत. आणि थर्ड राऊंडला 2 स्लिप नॉट आलेले आहेत. आणि पुढे शेवटचा जो राऊंड आहे 4 राऊंड त्या ठिकाणी 1 स्लिप नॉट आलेली आहे. आणि हे जे काम आहे ते इथून पुढेही आपल्याला पुढच्या ज्या या साईडच्या ज्या स्टेप आहेत त्या स्टेपमध्ये ही हे कम्प्लीट करून घ्यायचं आहे आपल्याला या स्लिप नॉट. पहा, ही जी स्टेप आपण या ठिकाणी टाकलेली आहे आपला फर्स्ट राऊंड कम्प्लीट आहे. आपला सेकंड राऊंडमध्ये 3 स्लिप नॉट येणार आहेत या पॉईंटला. या ज्या 2 स्लिप नॉट आहेत त्याचे मधले जे 4 स्कॉड आहेत ते उचलायचे आहेत. आणि या पॉईंटला राईट हँड टाट सुरुवात उजव्या हाताने लेफ्ट साईड डावी बाजू हे जे स्लिप नॉटचं काम स्टार्ट केलेलं आहे ते कम्प्लीट करून घेऊयात आपण. सेकंड राऊंड थर्ड स्लिप नॉट पुढचा जो राऊंड आहे त्याच्यामध्ये 2 स्लिप नॉट आणि त्याच्या पुढच्या राऊंडमध्ये 1 स्लिप नॉट हे असे त्रिकोण शेपमध्ये आपल्याला हे करायचं आहे. करून घेऊयात. पुढे या ज्या 2 स्लिप नॉट आहेत त्याच्यामधले 4 स्कॉड उचलायचे आहेत. पुढचे 4 स्कॉड उचलायचे आहेत. कम्प्लीट करून घेऊयात आपण हे. या पॉईंटला ही जी डिझाईन आहे ही कम्प्लीट करून घेतलेली आहे. पिंक सेटच्या स्कॉडची डिझाईन कम्प्लीट आहे पूर्ण. पुढे आपल्याला पहा फ्रेंड, पुढची डिझाईन आपल्याला ही जी स्टेप आपण टाकलेली आहे आणि हे जे स्कॉड आहेत हे या साईडचे 4 स्कॉड आणि या साईडचे 4 स्कॉड हे असं काम करायचं आहे आपल्याला. आणि
पहा हा जो पहिला स्क्वाड आहे या स्क्वाडवर हे या साइडचे जे स्क्वाड आहेत हे जे 448 स्क्वाड 8 स्क्वाड आहेत हे आणि हे पूर्ण या स्क्वाडवर घ्यायचे आहेत या साइडने बाजू नीट लक्षात घ्या या साइडने घेत आहे प्रत्येक स्क्वाड 2 टाइम 2 वेळा घ्यायचा आहे पुढे हा जो स्क्वाड आपण या स्क्वाडवर टाकला आहे तो पुन्हा या स्क्वाडवर हा स्क्वाड घ्यायचा आहे 30 स्टेप घ्यायची आहे या पॉइंटला प्रत्येक स्क्वाड 2 टाइम 2 वेळा आणि पुढे हे जे 2 स्क्वाड आहेत या 2 स्क्वाडवर पुन्हा हा स्क्वाड घ्यायचा आहे आपल्याला प्रत्येक स्क्वाड 2 टाइम 2 वेळा जसं आपण या ठिकाणी काम केलं तसंच काम या पॉइंटलाही करायचं आहे प्रत्येक स्क्वाड 2 टाइम 2 वेळा हे जे 4th स्क्वाड आलेले आहेत ते आणि या ठिकाणचे आपले 7 राहिले आहेत 3 आणि 4, 5, 6 7 स्क्वाड या साइडचे राहिलेले आहेत आणि हे जे 7 स्क्वाड आहेत ते या 4 स्क्वाडवर अशा प्रकारे घ्यायचे आहेत जसं आपण ही स्टेप केली तसेच इथून पुढचे जे 7 स्क्वाडचे जे आहेत ते स्टेप ही स्टेप या ठिकाणी रिपीट करायची आहे या स्क्वाडने करून घेऊयात नंतर पुढचं पुढे बघूयात पहा फ्रेंड हा या साइडचे जे 8 स्क्वाड होते ते पूर्ण 3, 3, 6, 7, 8 हे जे 8 स्क्वाड या साईडला आणलेले आहेत आणि हे जे 4 स्क्वाड होते ते या पॉईंटला आलेले आहेत पुढे आपल्याला हे जे 2 हे जे 4 स्क्वाड आहेत या ठिकाणचे तसे आपण या ठिकाणी काम केलं तसंच हे जे 8 स्क्वाड आहेत हे याच्यावर घ्यायचे आहेत या साईडने घ्यायचे आहेत बाजू नीट लक्षात घ्या या साईडने घेत आहे प्रत्येक स्क्वाड 2 टाइम 2 वेळा जसे आपण ती साईड केली पहिली तशीच ही साईड करायची आहे हा जो स्क्वाड आहे तो पुढच्या स्क्वाडवर घ्यायचा आहे प्रत्येक स्क्वाड 2 टाइम 2 वेळा आपले 2 स्क्वाड झालेले आहेत आणि पुन्हा पुढचा स्क्वाड या साईडने घेत आहे बाजू नीट लक्षात घ्या या साईडने घ्यायचा आहे प्रत्येक स्क्वाड 2 टाइम 2 वेळा पुढे पुढचा स्क्वाड या साईडचे जे 7 स्क्वाड राहिलेले आहेत तेही जसं आपण हा स्क्वाड घेतला तसेच हे स्क्वाड घ्यायचे आहेत करून घेऊयात आपण हे कम्प्लीट हे पूर्ण ही जी स्टेप या ज्या स्टेप आहेत त्या पूर्ण अशात ही जी केली आहेत अशात करून घ्यायच्या आहेत ही स्टे हा जो डिझाईनचा राऊंड आहे तो कम्प्लीट करून घेऊयात नंतर पुढचं पुढे बघूयात पहा फ्रेंड या पॉईंटला आपली जी डिझाईन आहे ती कम्प्लीट करून घेतलेली आहे आणि पुढे आपल्याला पुढे हे या पॉइंटवर काम करायचं आहे आणि हा जो पॉइंट आहे या पॉइंटला मणी ऍड करायचा आहे आपल्याला या पॉइंटला स्लिप नॉट लावायची आहे राईट हँड टाट सुरुवात तुझ्या हाताने लेफ्ट साइड डावी बाजू पुढे पुन्हा ही स्टेप कम्प्लीट करून घेऊयात आपण पूर्ण डिझाईनची पहा फ्रेंड या पॉइंटला हे जे मणीचं जे काम होतं ते कम्प्लीट करून घेतलेलं आहे पु
पुढे आपल्याला पुढे ही जी डिझाईन आहे पा हे जे फोर्थ कॉर्ड आहेत आणि हे जे टूथ कॉर्ड आहेत आणि हे जे कॉर्ड आहेत 3 3 6 कॉर्ड हे याच्यावर घ्यायचे आहेत, या साईडने घ्यायचे आहेत, बाजूने लक्षात घ्या या साईडने घेत आहे आपला पहिलाच कॉर्ड झालेला आहे आणि दुसरा हा जो कॉर्ड आपण याच्यावर घेतला आहे या साईडचा एक कॉर्ड राहिलेला आहे आपला आणि तोही लगेच घेऊन टाकायचा आहे, या साईडने घेत आहे, बाजूने लक्षात घ्या। पुढे हे जे 2 कॉर्ड आहेत आणि हे जे 5 कॉर्ड आहेत ते याच्यावर घ्यायचे आहे, या जसा आपण हाफ कॉर्ड घेतला तसा तेही घ्यायचे आहेत, करून घेऊयात। पहा फ्रेंड, ही जी साईड आपण स्टार्ट केली होती ती कम्प्लीट करून घेतलेली आहे आणि या साईडचे कॉर्ड राहिलेले आहेत आपले 6 कॉर्ड, हे जे 6 कॉर्ड आहेत ते हे जे 2 कॉर्ड आहेत त्याच्यावर घ्यायचे आहेत, या साईडने घ्यायचे आहे, बाजूने लक्षात घ्या, या साईडने घेत आहे। प्रत्येक कॉर्ड 2 टाइम 2 वेळा लगेच दुसरा जो कॉर्ड आहे त्याच्यावरही घेऊन टाकायचा आहे, बाजूने लक्षात घ्या, या साईडने घेत आहे प्रत्येक कॉर्ड 2 टाइम 2 वेळा। पुढे पुढचा कॉर्ड ही जी डिझाईन आहे ती कम्प्लीट करून घ्यायची आहे। करून घेऊयात नंतर पुढे जाऊयात। राहिलेले जे 4th कॉर्ड आहेत तेही असेच घ्यायचे आहेत, करून घेऊयात। पा या ठिकाणी ही जी डिझाईन आहे ती कम्प्लीट करून घेतलेली आहे, हे या साईडची आणि या साईडचेच कॉर्ड पूर्ण या पॉईंटला आणलेले आहेत आणि पुढे आपल्याला तसं आपण या ठिकाणी काम केलं तसंच काम या पॉईंटला करायचं आहे। 4th कॉर्ड उचलायचे आहेत आणि स्लिप नॉट लावायचे आहे या पॉइंटला। राईट हँड टाट सुरुवात उजव्या हाताने, लेफ्ट साईड डावी बाजू। पुढे पुन्हा हे 2th कॉर्ड आणि हे 2th कॉर्ड हे उचलायचे आहेत, हे 4th कॉर्ड उचललेले आहेत। राईट हँड टाट सुरुवात उजव्या हाताने, लेफ्ट साईड डावी बाजू। पुन्हा हा सेकंड राऊंड आहे, सेकंड राऊंडला 2 स्लिप नॉट येत आहेत आणि पुढे पुन्हा राईट हँड टाट सुरुवात उजव्या हाताने, लेफ्ट साईड डावी बाजू। सेकंड राऊंडला 2 स्लिप नॉट आलेले आहेत आणि पुढे थर्ड राऊंड आहे आपला हा टाट, या पॉईंटला स्लिप नॉट लावायची आहे। थर्ड राऊंडला 3 स्लिप नॉट येणार आहेत आणि पुढचे 4th कॉर्ड उचललेले आहेत। राईट हँड टाट सुरुवात उजव्या हाताने, लेफ्ट साईड डावी बाजू। थर्ड राऊंडला 3 स्लिप नॉट आलेले आहेत आणि पुढे पुन्हा 4 राऊंडला 2 स्लिप नॉट आणि नंतर 1 स्लिप नॉट। आता आपल्याला कमी कमी करत जायचे आहेत या पॉईंटला, हे जे हे 2 कॉर्ड सोडून द्यायचे आहेत आणि हे जे 2 स्लिप नॉटच्या मधले 4th कॉर्ड आहेत ते उचलायचे आहेत। राईट हँड टाट सुरुवात उजव्या हाताने, लेफ्ट साईड डावी बाजू। पुढे पुढचे 4th कॉर्ड उचलायचे आहेत, हे या ज्या तो 2 स्लिप नॉट आहेत त्याच्यामधले 4th कॉर्ड उचललेले आहेत आणि या ठिकाणी राईट हँड टाट सुरुवात उजव्या हाताने, लेफ्ट साईड डावी बाजू। पुन्हा
शेवटचा पॉइंट वन स्लिप नॉट, हे जे टू स्लिप नॉट आहे त्याच्यामधले फोर्थ कॉर्ड उचलायचे आहेत आपल्याला. हे फोर्थ कॉर्ड आहे त्याच्यामधले आणि या पॉइंटला वन स्लिप नॉट. आपलं जे स्लिप हे जे काम आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. पुढे आपल्याला हे जे टू टू कॉर्ड आहेत ते असे अशा प्रकारे काम करायचं आहे. तसं आपण या ठिकाणी काम केलं तसं पुढेही करायचं आहे. पहा फ्रेंड, पुढे आपल्याला हे जे टू ही जी लाईन आहे या लाईनचे जे टू कॉर्ड आहेत ते आणि हे जे कॉर्ड आहे टू टू फोर फाय सिक्स, हे सिक्स कॉर्ड याच्यावर घ्यायचे आहेत. या साईडने घ्यायचं आहे, बाजूने लक्षात घ्या, या साईडने घेत आहे. प्रत्येक कॉर्ड टू टाइम दोन वेळा. राहिलेले फाय स्कॉड जे आहेत तेही असेच घेऊन टाकायचे आहेत, करून घेऊयात. नंतर दुसरी साईडचं काम पाहायचं आहे आपल्याला. पहा फ्रेंड, या पॉईंटला हे जे सिक्स स्कॉड होते ते आणलेले आहेत या साईडला आणि पुढे हे जे टू स्कॉड आहेत आणि या पॉईंटचे जे सिक्स स्कॉड आहेत ते याच्यावर घ्यायचे आहेत. या साईडने घेत आहे, बाजूने लक्षात घ्या, या साईडने घ्यायचे आहे. प्रत्येक कॉर्ड टू टाइम दोन वेळा. राहिलेले जे फाय कॉर्ड आहेत तेही असेच घ्यायचे आहेत. हे जे टू कॉर्ड आहेत याच्यावर पुढचा कॉर्ड या साईडने घेत आहे, बाजूने लक्षात घ्या. प्रत्येक कॉर्ड टू टाइम दोन वेळा. करून घेऊयात आपण हे जे काम. पहा, या पॉईंटला हे जे काम आहे ते कम्प्लीट झालेलं आहे आणि इथून पुढचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात. या भागात दाखवणं शक्य नाही आहे. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत बाय. थँक्यू.